नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, हरभरा हे एक रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे। या पिकाचे चांगल्या प्रकारे उत्पन्न घेण्यासाठी नेहमी दोन गोष्टींचा जरा जास्तच विचार करावा लागतो, ते म्हणजे जमीन आणि हवामान। मित्रांनो, हरभरा पेरणीसाठी जमीन कशी असावी, जमिनीचा प्रकार कोणता, हवामान स्थिती कशी असावी, या सर्व बाबींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, ही नम्र विनंती। तर मित्रांनो, वळूया आपल्या व्हिडिओकडे। मित्रांनो, हरभरा पिकास मध्यम ते भारी 45 ते 60 सेंटीमीटर खोल पाण्याचा उत्तम निचरा होणारी कसदार आणि भुसभुशीत जमीन आवश्यक असते। मित्रांनो, वार्षिक 700 ते 1000 मिलीमीटर पर्जन्यमान असणाऱ्या भागात मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात भरपूर ओलावा टिकून राहतो। अशा जमिनीत कोरडवाहू हरभऱ्याचे पीक चांगले येते। व मित्रांनो, उथळ मध्यम जमिनीत देखील हरभरा घेता येतो, परंतु त्यासाठी सिंचन व्यवस्था आवश्यक असते। हलकी चोपण अथवा पाणथळ क्षारयुक्त जमीन हरभरा लागवडीसाठी वापरू नये। मित्रांनो, हरभऱ्यासाठी पोषक हवामानाचं जर बघितलं तर थंड व कोरडे हवामान असणे गरजेचे असते व स्वच्छ सूर्यप्रकाश आणि पुरेसा ओलावा सुद्धा आवश्यक असतो। मित्रांनो, हवामानाच्या इत्यादी बाबी वेळेनुसार उपलब्ध असल्यास पिकाचा विकास उत्तम पद्धतीने होतो। मित्रांनो, विशेषतः पीक 20 दिवसाचे झाल्यानंतर किमान तापमान सर्वसाधारणपणे 10 अंश ते 15 अंश सेंटीग्रेड आणि कमाल तापमान 25 अंश ते 30 अंश सेंटीग्रेड असेल असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते। मित्रांनो, पीक पेरणीवेळी तुम्हाला जमिनीबाबत एक बाब माहीत असणे गरजेचे आहे, ते म्हणजे जमिनीचा सामू किती असावा। तर मित्रांनो, सर्वसाधारणपणे 5.5 ते 8.6 सामू असणाऱ्या जमिनीत हरभरा पीक चांगले येते। तर मित्रांनो, हरभरा उत्पादन घेण्याआधी ह्या गोष्टी तुम्हाला माहीत होत्या का, कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा। आणि असेच शेती निगडीत नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।